मुंबईतली मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचली आहे. मिठी नदीची धोकादायक पातळी ही 2.7 मीटर आहे, तर मिठी नदीने सध्या 2.6 मीटरची पातळी गाठली आहे. त्यामुळे कुर्लाजवळच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी माईकवर घोषणा करत इशारा देत आहेत. मिठी नदी परिसरातील काही रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय, तर काहींचं स्थलांतर अद्याप सुरू आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी, पाहूया. सकाळपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आणि त्याचाच परिणाम आपण जर पाहिलं तर मिठी नदी आता धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलेली आहे. खरं तर 2.7 मीटर इतकी जर पाण्याची पातळी जर मिठी नदीची वाढली तर रेड अलर्ट घोषित केला जातो मिठी नदी आणि आसपासच्या परिसरात. परंतु आता सध्याची स्थिती अशी आहे की 2.6 मीटरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचलेली आहे आणि जर या ठिकाणी असाच पाऊस पडत राहिला मिठी नदीच्या परिसरामध्ये पात्रामध्ये तर ही पातळी आणखीन वाढू शकते आणि रेड अलर्ट घोषित केला जाऊ शकतो. यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना म्हणून या ठिकाणच्या आसपासचा जो क्रांतीनगरचा परिसर असेल किंवा संदेशनगरचा परिसर असेल त्या ठिकाणी आता अनाऊन्समेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे तो खरं तर द्यायला सुरुवात केलेला आहे. विहार लेकचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पावसाचा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडतोय आणि विहार लेक आहे ते आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्याचा परिणाम देखील या मिठी नदीच्या पात्रावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या ठिकाणची जे रहिवासी विभाग आहे त्यातील अनेक रहिवाशांचं आहे ते स्थलांतरण केलेलं आहे, परंतु अजूनही काही रहिवासी आहेत ते या परिसरात राहत आहेत, वास्तव्यास आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना आहे तो सध्या पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातोय. जर पावसाचा जर जोर आहे तो वाढला आणि पुढच्या काही तासांमध्ये जर हायटाईडची परिस्थिती कायम राहिली तर मात्र इथली परिस्थिती बदलू शकते, रेड अलर्ट घोषित करावा लागू शकतो पालिकेला आणि या ठिकाणी मग इथले जे उर्वरित नागरिक आहेत त्यांचं देखील स्थलांतरण आहे ते पालिका प्रशासनाला करावं लागू शकतं. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.